नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज बघणार आहोत. मित्रांनो, गेल्या गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाडा विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरामध्ये नोंदवले गेलेले तापमान 0° सेल्सिअस प्रमाणे. मुंबईमध्ये 33.8, सांताक्रूज 34.2, अलिबाग 32.3, रत्नागिरी 34.1, पणजी गोवा 35.3. पुढील हवामान अंदाज. राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 44.9 से नोंदवले गेले. पुढील हवामान अंदाज. 5 मे गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता झाली. 6 ते 7 मे कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 8 मे मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता. 9 मे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता. इशारा. 5-6 मे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्दा, विजनाचा कर्कर सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजाच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. 8 मे विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजाचा कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. पाऊस. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. 9 मे विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारासह पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. सांताक्रूज 34.2, सातारा, सोलापूर 42.7, उस्मानाबाद 41.6, औरंगाबाद 41.5, परभणी 44.0, नांदेड 43.5, बीड 43.3, अकोला 44.9, अमरावती 44.4, बुलढाणा 41.6, ब्रह्मपुरी 44.8, चंद्रपूर 44.0, गोंदिया 43.4, नागपूर 44.8, वाशिम, वर्धा 44.5, यवतमाळ 44.5. तर मित्रांनो, हे होते तापमान 0° सेल्सिअस प्रमाणे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद.